गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, दिस इज शिवराज दोगानी फ्रॉम युनिक क्लासेस जत। तुम्हाला माहिती आहे की सध्या जगभरात कोरोना खूप जास्त पसरलेलं आहे, त्याच्यामुळे शाळा सुरू होत नाही किंवा आपण क्लासेस सुद्धा घेऊ शकत नाही। त्याच्यामुळेच गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की ऑनलाईन क्लास चालू ठेवा। म्हणून आज ऑनलाईन क्लासमध्ये आपण आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। येत्या 6वीचं आज आपण पॅक टू विथ द सन या पुस्तकातील दुसरा जो लेसन आहे त्याचं नाव आहे द फ्रेंडली मूव्स। हा लेसन आपण या ठिकाणी आज पाहूयात। मग पहिलं लेसन आहे ते आपण दुसऱ्या पिरियड मध्ये पाहूयात। तर आज आपण दुसरं जो लेसन आहे द फ्रेंडली मूव्स ते लेसन आज आपण या ठिकाणी पाहूयात। तर बघा, मी सुरुवात करतो वाचायला। द फ्रेंडली मूव्स, पेज नंबर 4। अ फार्मर, हिज वाईफ अँड देअर स्मॉल चाइल्ड लिव्ड इन अ विलेज। देअर वॉज ऑल्सो अ बेबी मूव्स इन द हाऊस हू दे बिलीव्ड वुड बी देअर सन्स companion and friend in a future. One day the farmer and his wife went out leaving the child alone with the mongoose. आता या कथेमध्ये आपल्याला बघायचं आहे की एक शेतकरी त्याच्या बायकोसोबत आणि त्याच्या मुलासोबत तो राहत असतो आणि त्या तिघांच्या सोबत एक छोटासा मुंगूस प्राणी त्याच्या मुलाच्या कंपनीसाठी म्हणजे सोबतीसाठी तो आणून ठेवलेला असतो। तर एके दिवशी ते दोघ जण म्हणजे शेतकरी आणि शेतकऱ्याच्या बायको दोघ जण काय केले असतात की बाजाराला बाहेर गेले असतात आणि त्या मुलाला काय केलं असतात घरामध्ये त्या मुंगू सोबत ठेवलेले असतात। तर कथाला आपण सुरुवात करू। वन्स अ फार्मर अँड हिज वाईफ लिव्ड इन अ विलेज विथ देअर स्मॉल सन। एकेकाळी एक शेतकरी आणि शेतकरीची बायको त्यांच्या एक छोट्याशा मुलासोबत एका छोट्याशा गावामध्ये त्यांनी राहत असतात। दे लव्ड हिम व्हेरी मच। आता ते दोघं त्या मुलाला खूपच म्हणजे त्या मुलाच्या वरती खूप त्यांचं काळजी असायचं, त्यांनी खूप त्याच्यावरती प्रेम करायचे, ते चांगले देखणी त्यांचे चांगले करायचे। वी मस्ट हॅव अ पेट, द फार्मर सेड टू हिज वाईफ वन डे। मग एके दिवशी तो शेतकरी त्याच्या बायकाला म्हणतो की आपण एक घरामध्ये पेट पाळायला पाहिजे, म्हणजे कुठला तरी पाळीव प्राणी आपण पाळायला पाहिजे, ठेवायला पाहिजे घरामध्ये, असं तो शेतकरी त्याच्या बायकोला म्हणतो। वेन अवर सन ग्रोज अप ही विल नीड अ कंपेनियन। शेतकरी म्हणतो की ज्यावेळी आमचा मुलगा ग्रोज अप होईल, ज्यावेळी आमचा मुलगा मोठा होईल, त्यावेळी त्याला एक कंपनी म्हणजे सोबतीदार म्हणून आपण एक प्राणी एक ठेवायला पाहिजे, एक पाळायला पाहिजे, असं तो शेतकरी त्याच्या बायकोला म्हणतो। दिस पेट विल बी अवर सन्स कंपनियन, हिज वाईफ लाइक द आयडिया। तो म्हणतो की जर ते पाळीव प्राणी जे असतं म्हणजे पेट एनिमल जो असतो तो एनिमल त्याच्या मुलासाठी कसा असतो एक कंपनियन, म्हणतो समवन हु यू स्पेंड टाइम विथ, म्हणजे आपल्यासोबत तो वेळ घालू शकतो। मग हे आयडिया त्याच्या बायकोला खूपच आवडतं। हिज वाईफ लाइक द आयडिया, म्हणजे जे शेतकऱ्यांनी दिलेला जो आयडिया असतो तो आयडिया मात्र त्या बायकोला खूपच आवडतो। पुढे बघा। वन इव्हनिंग द फार्मर ब्राउट विथ ही मग टायनी मुंगूस। मग एके दिवशी संध्याकाळी तो शेतकरी घरी येताना एक छोटासा मुंगूस, मुंगूस म्हणजे सापाचा दुश्मन म्हणतो आपण त्याला, तो मुंगूस काय करतो घरी घेऊन येतो। टायनी मुंगूस, तो छोटा मुंगूस असतो। इट्स अ बेबी मुंगूस सेड हिज वाईफ। मग घरी आणल्यानंतर तो मुंगूस तो काय करतो त्याच्या बायकोला दाखवतो। मग त्याची बायको काय म्हणते की हा छोटासा मुंगूस आहे, बेबी मुंगूस आहे, अशी त्याची बायको त्याला म्हणते। बट विल सून बी फुल्ली ग्रोन, म्हणते की लवकरात लवकर हे काय होईल फुल्ली ग्रोन म्हणजे मोठं होईल असं ती बायको म्हणते। ही विल बी फ्रेंड टू अवर सन, तो म्हणतो की म्हणजे हे ती म्हणते की ते मुंगूस जे असतं ते मुंगूस म्हणजे आमच्या मुलासोबत ते फ्रेंड होऊ शकेल किंवा मित्र होऊ शकेल असं बायको त्या शेतकऱ्याला म्हणतो। पुढे बघा। बोथ द बेबी अँड द मुंगूस ग्रीव। मग ते दोन्ही म्हणजे मुलगा छोटासा मुलगा आणि ते मुंगूस सुद्धा काय होतं हळूहळू ते वाढायला सुरुवात होते, म्हणजे ते एकदम वाढत जातात। इन अ 5 or 6 months द मुंगूस हॅड ग्रोन टू इट्स फुल साईज। 5 ते 6 महिन्यानंतर बघा, म्हणजे 5 ते 6 महिन्यातच तो जो छोटा मुंगूस असतो तो मुंगूस काय होतो मोठा होतो, म्हणजे मोठा म्हणजे तिचं वाढ जातं, उंच वाढत जातं। हॅड ग्रोन टू इट्स फुल साईज अ लवली एनिमल विथ 2 shining black eyes ब्लॅक आईज अँड अ बुशी टेल। 5 ते 6 महिन्यानंतर काय होतं की तो मुंगूस असतो छोटा मुंगूस तो काय होतो मोठा होतो, त्याचा आईज चांगले आईज ब्लॅक आईज त्याला येतात आणि एक बुशी टेल म्हणजे त्याचा जो शेपूट असतो तो सुद्धा एक बुशी म्हणजे तो खूपच सॉफ्टी असतो तो वाढत जातो। द फार्मर सन वॉज स्टील अ बेबी इन द क्रॅडल स्लीपिंग अँड क्राईंग अल्टरनेटली। तरी सुद्धा तो शेतकऱ्याचा जो मुलगा जो असतो तो अजून पाळण्यामध्येच असतो, क्रॅडल म्हणजे पाळणा म्हणतो झोपाळा, त्याच्यामध्ये तो असतो, अजून म्हणजे त्याचं वाढलेलं नसतं, तो फक्त स्लीपिंग करायचा आणि कधीतरी तो रडत असायचा।
वन डे द फार्मर्स वाईफ वॉन्टेड टू गो टू दी मार्केट. आता एके दिवशी बघा, त्या फार्मरच्या बायकोला म्हणजे शेतकऱ्याच्या बायकोला मार्केटला जायचं असतं, म्हणजे बाजाराला खरेदी करण्यासाठी जायचं असतं. शी फेड द बेबी अँड रॉक्ड हिम टू स्लीप इन हिज लिटल क्रॅडल. मग ती थोडं काय करते की त्या बेबी म्हणजे त्या बाळाला काय करते, थोडं दूध देते, त्याच्यानंतर काय करते त्याला त्या झोपळामध्ये झोपवते. पिकिंग अप द बास्केट शी सेड टू हर हजबंड. मग ती काय करते की बास्केट घेते, म्हणजे बाजाराला जाण्यासाठी ते काय करते पिशवी घेते आणि त्यांच्या तुमच्या ते फार्मरला शेतकऱ्याला सांगते. मग काय सांगते, शी सेड टू हर हजबंड आय एम ऑफ दी बाजार. ते म्हणते की मी आता बाजारला जात आहे, म्हणजे मार्केटला मी जात आहे. द बेबी इज स्लीपिंग, जे आमचा मुलगा आहे ते मुलगा झोपाळ्यामध्ये काय झालेलं आहे, झोपलेलं आहे. कीप एन आय ऑन हिम, तुम्ही थोडं त्याचं काय करा काळजी घ्या, म्हणजे थोडं त्याच्यावरती डोळे ठेवा, निरीक्षण करा, असं ती बायको काय करते त्या शेतकरी सांगते. फ्रँकलिन आय डोंट लाईक टू लिव्ह द चाइल्ड अलोन विथ द मुंगोस. बघा ते फ्रँकलिन सांगते की म्हणते की मला काय करते मला म्हणजे माझ्या मुलाला या मुंगू सोबत ठेवायला आवडत नाही. यू नीडंट बी अफ्रेड सेड द फार्मर. मग फार्मर म्हणतात की तू त्याच्याबद्दल अजिबात घाबरू नको, कारण ती म्हणलेली असते बायको म्हणली असते की मला माझ्या मुलाला या मुंगू सोबत ठेवायला आवडत नाही असं म्हणले असते. त्याच्यामुळे शेतकरी काय म्हणतो, यू नीडंट बी अफ्रेड, म्हणजे तू घाबरायचं काय गरज नाही. द मुंगूस इज अ फ्रेंडली एनिमल. तो म्हणतो की हा मुंगूस जो प्राणी आहे हा एक फ्रेंडली एनिमल आहे, म्हणजे मित्रासारखाच हा एनिमल आहे. इट्स ऍज स्वीट ऍज अवर बेबी, म्हणजे हा आपला बेबी कसा स्वीट आहे तसा हा सुद्धा प्राणी कसा स्वीट आहे. अँड दे आर द बेस्ट ऑफ फ्रेंड्स यु नो. तुला माहिती आहे का तो मुंगूस आणि ते बाळ, म्हणजे आमचे बाळ आणि मुंगूस खूपच फ्रेंडली आहेत, म्हणजे दोघं सुद्धा बेस्ट फ्रेंड्स आहेत असं तो त्या बायकोला सांगतो. द वाईफ वेंट अवे अँड द फार्मर हॅव्हिंग नथिंग टू डू इन द हाऊस डिसाइड टू गो आउट अँड टेक अ लुक ऍट हिज फील्ड नॉट फार अवे. मग जसं की तसं सांगितल्यानंतर ते काय करते बायको, ती बाजाराला निघून जाते. मग ह्याला सुद्धा घरामध्ये काही काम नसतं, करण्यासाठी काही काम नसतं. मग हा सुद्धा काय करतो, डिसाइड करतो की शेताकडे जावं, शेत काय लांब नसतं, मग ते शेताकडे जावं असं प्लॅनिंग असतं. मग तो सुद्धा त्या शेताला निघून जातो. ही रॅन इन टू सम फ्रेंड्स ऑन द वे बॅक अँड डिडंट रिटर्न फ्रॉम क्वाईट सर. मग तो काय करतो त्याच्या मित्रासोबत काय करतो शेताला निघून जातो आणि तो खूपच वेळ तो काय करत नाही, तो काय करत नाही येत, म्हणजे घरी रिटर्न येत नाही. हे रन इन टू सम फ्रेंड्स ऑन दी वे बॅक अँड डिडंट रिटर्न फॉर क्वाईट सम टाइम. मग तो शेतकरी काय करतो की शेताकडे जाण्यासाठी तो थोडं त्यांच्या मित्रासोबत काय करतो शेताकडे निघून जातो आणि तो जास्त वेळ म्हणजे थोडा जास्त वेळ तो घरी येत नाही. तर पहिला पार्ट संपलाय, दुसऱ्या पार्ट मध्ये बघूया आता काय होते. द फार्मर्स वाईफ रिटर्न होम फ्रॉम द मार्केट कॅरिंग अ हेवी बास्केट. शी फाउंड द मुंगूस ऍट द एंट्रन्स ऑफ द हाऊस विथ ब्लड ऑन हिज फेस अँड पॉज. शी जंप्ड टू द कन्क्लुजन दॅट इट वॉज हर सन्स ब्लड अँड द मुंगूस वॉज द गिल्टी वर्म. आता दुसऱ्या पार्ट मध्ये काय सांगितलेलं आहे की जशी की त्याची वाईफ म्हणजे शेतकरीची वाईफ काय करते, ते मार्केटमधनं बास्केट फुल म्हणजे सगळं सामान घेऊन काय करते घरी येते. मग घरी आल्यानंतर त्याच्या घराच्या समोरच हा जो मुंगूस असतो तो मुंगूस उभारलेला असतो आणि त्याच्या तोंडामध्ये आणि पॉज म्हणजे पायाचं पंजे असतात तिथे थोडं ब्लड लागलेलं असतं. मग त्या तिला काय वाटते की माझंच माझं मुलाचंच ब्लड आहे, म्हणजे हा माझ्या मुलाला मारलेला असं त्याला वाटतं. तर पुढे बघा काय होतं. द फार्मर्स वाईफ फिनिश्ड हर शॉपिंग अँड केम बॅक होम विथ अ बास्केट फुल ऑफ ग्रॉसरीज. मग बायकोचं काय करते, त्या बायकोचं बाजारात सगळं शॉपिंग संपतं, मग ती काय करते बास्केट बॉल भरून ग्रॉसरीज म्हणजे जे लागणारे साहित्य आहेत घरासाठी ते सगळं घेऊन काय करते येते. शी सॉ द मुंगूस सिटिंग आउटसाइड एज इफ वेटिंग फॉर हर. मग ती बघते की मुंगूस त्या घराच्या समोरच कोणाचतरी वाट म्हणजे त्याच वाट बघत आहे असं त्याला वाटत असत. ऑन सीइंग हर ही रॅन टू वेलकम हर एज वॉज अ कस्टमर. ऑन सीइंग मग जसं की तो मुंगूस त्याला म्हणजे त्या फार्मरच्या वाईफला पाहत मग तसं काय करत वेलकम करण्यासाठी त्याच्याकडे जात. द फार्मर्स वाईफ टूक वन लुक ऍट द मुंगूस अँड स्क्रीम्ड. मग ती जसं ते वेलकम करत जात मग तसं फार्मरची वाईफ काय करते त्याच्याकडे पाहत म्हणजे त्या मुंगूस कडे पाहत आणि जोरात ओरडते. काय ओरडते बघा, ब्लड शी कॅट म्हणजे ती मोठ्याने ओरडते ब्लड म्हणून. द फेस अँड पॉज ऑफ मुंगूस वेअर सिमर्ड विथ ब्लड म्हणजे त्या मुंगूसचे तोंड आहे आणि ते पंज आहे ते पंजाला आणि तोंडाला काय झालं असतं रक्त लागलेलं असतं त्याच्यामध्ये जोरात काय होते
भिवून ब्लड असं ती ओरडते. यू विक्ट एनिमल, यू हॅव किल्ड माय बेबी, शी स्क्रीम्ड हिस्टरिकली. मग ती थोडं राग येत, मग ते रागानं म्हणते की तू विक्ट एनिमल, म्हणजे तू खूपच वाईट प्राणी आहेस, तू माझ्या मुलाला काय केलेलं आहेस, मारलेला आहेस. यू विक्ट एनिमल म्हणजे तू खूपच वाईट आहेस. यू हॅव किल्ड माय बेबी, तू माझ्या बेबीला मारलेला आहेस. शी वॉज ब्लाइंड विथ रेज अँड विथ ऑल हर स्ट्रेंथ ब्राउट डाऊन द हेवी बास्केट फुल ऑफ ग्रॉसरीज ऑन दी ब्लड सिमर्ड मुंगूस अँड रॅन इनसाइड टू द चाइल्ड क्रॅडल. मग ती काय करत, थोडं तिला राग आल्यामुळे काय होतं की तिला वाटतं की आता मुंगूस माझ्या मुलाला मारलेलं आहे असं ती समजते. आणि ती काय करते, हातातली जे ग्रॉसरीचं बास्केट आहे, म्हणजे ते बाजारात आणलेलं जे धान्याचं बास्केट आहे, मग ती बास्केट काय असतं खूपच ओझ असतं. मग ती काय करते, जोरानं त्या मुंगूसच्या डोक्यावरती अटकत, म्हणजे डोक्यावरती टाकत. टाकल्यानंतर काय करते की रडत रडत ती परत म्हणजे घराच्या आतमध्ये पळत येते. द बेबी वॉज फास्ट ॲज स्लीप. मग जसं ती आतमध्ये येऊन काय करते, जिथं ते बेबी झोपलेलं असतं झोपाळ्यात, त्या झोपाळ्यात जाऊन येऊन बघते तर तो मुलगा जो असतो, म्हणजे ती बेबी जे असतं, ते बेबी अजून सुद्धा झोपलेलंच असतं. बट ऑन द फ्लोअर ले ब्लॅक स्नेक टॉर्न अँड ब्लीडिंग. मग त्याच्याच खाली म्हणजे त्याच्या म्हणजे त्या जिथं ते बाळ झोपले असतं त्याच्या खालीच एक साप, म्हणजे काळा साप म्हणतो आपण त्याला, तो नाग किंवा साप काय तिथं पडलेलं असतं आणि त्याला मारलं असतं, त्याचं ब्लीडिंग सुद्धा होत असतं, म्हणजे रक्त वाहत असतं. इन अ फ्लॅश शी रिअलाइज्ड व्हॉट हॅड हॅपन्ड. मग त्यावेळी तिला समजतं की काय घडलं आहे, म्हणजे काय घडलं होतं त्यावेळी तिला समजतं, रिअलाइज होत. शी रॅन आउट लुकिंग फॉर द मुंगूस. मग ती काय करते, बाहेर त्या मुंगूसला पाहण्यासाठी ती बाहेर येते. ओ यू सेव्ड माय चाइल्ड, यू किल्ड द स्नेक, व्हॉट हॅव आय डन. बघा ती बाहेर म्हणते की तू माझ्या मुलाला वाचवलंस, म्हणजे मुंगूसला म्हणते की तू माझ्या मुलाला वाचवलंस. यू किल्ड द स्नेक, तू त्या स्नेकला मारलंस. व्हॉट हॅव डन म्हणजे मी काय तुलावरती केलो असं ती म्हणते, म्हणजे ते मुंगूसला मारलेलं असते, मुंगूस त्या ठिकाणी मृत्यू झालेलं असतं. मग ती काय करते, बाहेर येऊन म्हणते की तू माझ्या मुलाला वाचवलंस, तू त्या सापाला मारलंस, मग पण मी तुला काय केलो असं ती म्हणते. शी क्राईड टचिंग द मुंगूस हू ले डेड अँड स्टील अनअवेअर ऑफ हर सॉबिंग. मग ती काय करते, ती मेलेल्या मुंगूसला हात लावते आणि जोर जोरात काय करते रडू लागतं. द फार्मर्स वाईफ हू हॅड ऍक्टेड हॅस्टिली अँड रॅशली स्टेड लॉंग ऍट द डेड मुंगूस. म्हणजे जी फार्मरची वाईफ आहे ती काय केली असते की दुसऱ्या विचारानं, तिला वाटते की हे माझ्या मुलाला मारलंय असं ते विचारानं काय केलं असते, त्या मुंगूसला मारलं असतं. मग शेवटी तिला रिअलाइज होतं, ती त्या मेलेल्या मुंगूसकडे ती पाहत असते, पाहत उभी राहते. देन शी हर्ड द बेबी क्राईंग. मग त्याच्यानंतर ती ते मुलगा ऐकू, म्हणजे ते बेबी रडत असतं, ते रडणं तिला ऐकू जातं. वीपिंग हर टीअर्स शी वेंट इन टू फीड हिम. मग ती काय करते, डोळ्यातलं पाणी पुसते आणि पुसून काय करते, त्या मुलाकडे जाते. तर हा धडा म्हणजे हा पार्ट इथं झालेला आहे. याचा अर्थ बघा, जे आपण पाहतो त्याच्यावरती कधी विश्वास द्यायचं नाही, समजूनच त्याच्यावरती आपण विश्वास ठेवा. कारण का आता जग आता सोसायटी समाजामध्ये म्हणा की अफवा पसरणारे भरपूर जण आहेत, र्युमर म्हणतो आपण त्याला, अफवा पसरणारे भरपूर जण आहेत, खोटं सांगतात आणि त्याला आपण आपल्याला वाटतं की खरोखरच आहे. हा घटना हा कथा आपल्याला असं सांगतो की कधीही विचार म्हणजे विचार करूनच आपल्याला आपण काय काय कृती करावं पाहिजे. म्हणजे आपण जर विचार न करता जर कृती केलं तर असं काहीतरी दुसरं होऊन जातं, असं एक कवितेचं सॉरी लेसनचं मोरल आहे. तर ह्या ठिकाणी संपलेलं आहे. फक्त त्याचं हार्डवर्ड एकच आहे, कंपनी म्हणजे समोर हु यू स्पेंड टाइम विथ म्हणजे आपल्या सोबत आहात. मग पुढच्या पिढीला काय करतो की पहिलं लेसन जो आहे तो लेसन आपण काय करूया पाहूया. थँक्यू.